से याद आना हो ना याद आना से
दशरथाचे परम प्रतापी पुत्र तुझ्याकडचे शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहे, असेही विश्वामित्राने त्यांना सांगितले. श्रीरामांनी हे धनुष्य पाहिले, गुरुजनांना वंदन केले. हे धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. राजा जनकाने अवश्य म्हटले आणि प्रत्यक्षा लावण्यासाठी महाबाहू श्रीराम धनुष्य उचलू लागले. तोच वीज गडावल्याचा प्रचंड नाद झाला. लोक विलक्षण दृश्य पाहून जनकाच्या जनकाला अत्यानंद झाला. आपली पाळलेली पुत्री वीरशुक्ला सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय राजा जनकाने बोलवून दाखवला आणि विश्वामित्रांनीही ते मान्य केलं. Yeah.
पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षाचा वनवास संपल्यावर मी सीता लक्ष्मणासह अयोध्येस परत येईन. श्री रामांच्या उत्तराने निराश झालेला भरत काही पण याचक यतीचा वेश धारण करून त्याच्या मागोमाग पंचवटीमध्ये गेला. मारीचानं धारण केलेलं ते अभूतपूर्व रूप पाहून सीतेस अतिशय मोह झाला आणि ती पर्णशाळेमध्ये आली आणि श्री रामांना लाडीकपणाने म्हणू लागली, मातेच्या ठिकाणी आहात. मी श्री रामाच्या सहाय्यात धावून जातो, परंतु आपण या पर्णवती समूहात ओढलेल्या रेषेबाहेर कृपा करून जाऊ नका. या रेषेच्या आत पाऊल टाकणं प्रत्यक्ष कळीकळालाही अशक्य प्राय आहे. देवी तुमचं कल्याण असो. माझा जीव अगदी व्याकुळ झाला आहे. मला एक पाऊलही पुढे टाकण्याची शक्ती नाही. तू इथे येऊन मला दीक्षा दे, अन्यथा मी इथेच प्राण सोडतो. Thank you.
माझे संपत्ती वैभव इंद्राच्याही वैभवाला लाजमी असा आहे। हे सुंदरी मी तुला माझी पाहिलं राणी तरी स्वर्गातील देवानीही ते वैभव कधी पाहिलं नाही अशा परम वैभवात तुला लोळत ठेवीन। ये श्री रामाने लंकाधिपती रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्याने प्रचंड अशी वानर सेना उभी केली, परंतु रावणाची लंका नगरी सुवर्णद्वीपा पार असल्यामुळे सीता कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी क्षार समुद्राचं अथांग पाणी उल्लंघन करण्याचा उपाय श्री राम शोधत होते। इतक्यात अंगदाधिक आणि पुष्कळ विचार केला, परंतु समुद्र उलंघावा कोणी? शेवटी जांबुवंत निश्चयाने म्हणाले, Thank you।
गोकर्णी चेतन साळकर, संध्या संजय चोडणकर, अनुजा जीत रायकर, शांभवी हिर्लोस्कर, रीमा रितेश वेर्णेकर, योगिता सर्वेश वेर्णेकर, पूजा जितेन वेर्णेकर, रुचिता विनोद शिरोडकर आणि आराध्या आशिष रायकर।